मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांचे आभार मानतो की महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही जो निर्णय घेतला होता की औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करायचं त्याला मान्यता दिली आहे। त्यानुसार काल नोटिफिकेशन काढलेलं आहे। हे नोटिफिकेशन काढल्यानंतर आता जिल्ह्याचं नाव बदलायचं नोटिफिकेशन हे महसूल विभाग काढेल आणि महानगरपालिका आणि नगरपालिका नाव बदलण्याचं जे नोटिफिकेशन आहे ते नगर विकास विभाग काढेल। हे दोन्ही नोटिफिकेशनची तयारी झालेली आहे। सुट्टी आल्यामुळे कदाचित ते आज उद्यात निघू शकणार नाहीत, ते सोमवारी निघतील। तसं आजही काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे यात कुठलेही कन्फ्युजन नाही। नाव जे बदललं आहे ते शहर, तालुका, जिल्हा आणि महानगरपालिका नगरपालिका सगळ्याचं बदललेलं आहे। झालं आता त्याच्यावर बोललोय। मी सनसनाटी निर्माण करण्याकरता कधीही विधान करत नाही। जे विधान मी करतो त्याचे माझ्याजवळ नेहमीच पुरावे असतात। आता ती वेळ नाही आहे, योग्य वेळी सगळ्या गोष्टी सांगेन। विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्रित होतील असं अजित पवार म्हणतात। आता असं आहे की प्रत्येकाला राजकारणामध्ये स्टेटमेंट करण्याचा अधिकार आहे आणि अनेक वेळा स्टेटमेंट्स जे केले जातात ते आपल्या लोकांना इंडिकेट करण्याकरता केले जातात, संदेश देण्याकरता केले जातात की थोडं जास्त मेहनत करा याकरता दिले जातात। मला असं वाटतं की आज तरी मला असं कुठेही दिसत नाही। उमेदवार रवींद्र धंगेकर हे उपोषण करतायत, त्यांचं म्हणणं की पैसे वाटप होत आहे भाजपकडे। असं आहे, पॉलिटिकल स्टंट आहे। सरळ हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही हे माहिती असताना अशा प्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। पायाखालनं जेव्हा वाळू निघून जाते त्यावेळेस असे स्टंट केले जातात। खरं म्हणजे हे आचारसंहितेचं पूर्ण उल्लंघन आहे आणि पैसे वाटणे वगैरे ही संस्कृती काँग्रेस राष्ट्रवादीची, भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही। आणि आमचा मतदारही असा नाही की जो त्या ठिकाणी पैसे घेऊन कुठे मतदान करेल। खरं म्हणजे एक प्रकारे मतदारांचा अवमान करण्याचं काम हे उपोषण भाजपच्या विरुद्ध नाही आहे, हे मतदारांच्या विरुद्ध आहे। कारण तुम्ही मतदारांना विकाऊ ठरवताय, त्यामुळे अतिशय चुकीचं आहे। ईश्वर त्यांना सुबुद्धी देऊ। ओबीसीने नाराजी व्यक्त केलेलं एक जे नामकरण झालेलं आहे आणि लोकसभेमध्ये औरंगाबाद आणि इतर मोठ्या जागांवर घोषणा केलेली आहे, जाहीर केलेली की लढणार लोकसभा, त्यांनी जरूर लोकसभा लढावी। या मागच्या निवडणुकीमध्ये ऍक्सिडेंटली ते जिंकून आले आहेत, पण आता आम्ही त्यांना जिंकून येऊ देणार नाही। तिथे भाजप शिवसेनेचा उमेदवारच हा निश्चितपणे निवडून येईल। आणि मला असं वाटतं की गुलामीची निशाणी पुसण्याचं काम आम्ही केलं आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था, अशा प्रकारे ज्यांच्याबद्दल बोललं जातं त्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं। आम्हाला अतिशय त्याचा आनंद आहे।